मुंबई बँकेतला आणखी एक घोटाळा आता आम्ही आज उजेडात आणतोय. अधिकारी पदाच्या भरतीतला हा घोटाळा असून मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी पात्र उमेदवारांना डावलून आपल्याच नातेवाईकांची वर्णी लावल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. काय आहे हे सगळं प्रकरण पाहूया, त्याबाबतचा हा खास रिपोर्ट. मुंबई बँकेत अधिकाऱ्यांची भरती करताना कसा घोळ घालण्यात आला याची माहिती शिवसेनेनं उघड केली आहे. हे आहेत निळकंठ सावंत. मुंबई बँकेच्या कर विभागात व्यवस्थापक पदी त्यांची नियुक्ती झाली आहे. शिक्षण बीकॉम. अन्य पात्र उमेदवारांकडे उच्च शिक्षण आणि अनुभव असतानाही त्यांना डावलून सावंत यांची नियुक्ती करण्यात आली. बँक अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या बहिणीचे पती असल्यामुळे त्यांची नियुक्ती झाल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. हे आहेत प्रसन्न कोर्हाळे. निधी नियोजन ट्रेजरी विभागात व्यवस्थापक पदी नियुक्ती. या पदासाठी 17 अर्ज आले असतानाही मुलाखतीसाठी केवळ यांना एकट्याला बोलवण्यात आलं. जाहिरातीनुसार वय 45 ते 55 आवश्यक होतं, पण त्यांचं वय केवळ 31 वर्ष होतं. प्रवीण दरेकर यांचे जवळचे नातेवाईक असल्यामुळे पात्र उमेदवारांना डावलून नियुक्ती केल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. हे आहेत संदीप सुर्वे. अल्को जोखीम व्यवस्थापन विभागात सहाय्यक सरव्यवस्थापक पदी नियुक्ती. दरेकरांचे विश्वासू असल्यानंच त्यांची नियुक्ती झाल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. हे आहेत नागेश कामतीकर. अल्को जोखीम व्यवस्थापन विभागात सहाय्यक सरव्यवस्थापक पदी नियुक्ती. या पदासाठीचा त्यांचा लेखी अर्जच उपलब्ध नाही. एका मंत्र्याच्या खासगी सचिवाचा मेहुणा असल्यानं पात्र उमेदवारांना डावलून नियुक्ती केल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. हे आहेत समीर महापुसकर. निधी नियोजन विभागात सहाय्यक सरव्यवस्थापक पदी नियुक्ती. बँक संचालक शिवाजीराव नलावडे यांचे जवळचे कार्यकर्ते ईश्वर तायडे यांचे नातेवाईक असल्यानं नियुक्ती केल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. ही केवळ वानगी दाखलची काही उदाहरणं. मुंबई बँकेत कशाप्रकारे भरती प्रक्रिया राबवली जाते याची कल्पना यावरून येईल. मुलाखत घेणारं पॅनलही बँक अध्यक्षांचं आणि नियुक्त्याही बहुतांश अध्यक्षांच्या सगळ्या सोयऱ्यांच्या. त्यामुळेच या भरती प्रक्रियेवर स्थगिती आणण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. आज अध्यक्षांच्या माध्यमातून नातेवाईकांची भरती त्या ठिकाणी झालेली आहे आणि कुठेतरी जे कर्मचारी आहेत, जे कॅडरवाले लोकं होती, जी पात्रतावाली लोकं होती, ज्यांची शैक्षणिक पात्रता होती, ह्या सगळ्यांना डावळलेलं आहे आणि आज कर्मचाऱ्यांमध्ये त्याबद्दल मोठी खंत आहे. आणि आमची म्हणून शिवसेना म्हणून एकच मागणी असणार आहे किंवा मुंबई बँकेचा संचालक म्हणून एकच मागणी असणार आहे की ह्यांना जे ह्या 6 लोकांना ज्या ठिकाणी नेमलेले त्यांची पुन्हा ही प्रक्रिया पुन्हा झाली पाहिजे, ही भरती प्रक्रिया पुन्हा झाली पाहिजे आणि ही घोटाळेबाज भरती प्रक्रिया कॅन्सल झाली पाहिजे. मुंबई बँकेनं अधिकाऱ्यांसाठीची भरती प्रक्रिया सुरू केल्यानंतर 9 पदांसाठी 165 अर्ज आले. त्यानंतर बँकेनं 6 पदांसाठी 43 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं, पण केवळ 19 उमेदवारच हजर राहिले. या 165 उमेदवारांच्या बायोडेटावर नजर टाकल्यास नियुक्ती करण्यात आलेल्या उमेदवारांपेक्षा इतर उमेदवार शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या कसोट्यांवर अधिक योग्य असल्याचं दिसून येतं. मात्र बँकेतली सर्व भरती नियमानुसारच करण्यात आल्याचा दावा बँक अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी केला आहे. आपण जे नोकर भरतीचं बोलतोय तर अशा प्रकारची नोकर भरती झालेलीच नाही. आत्ता आम्ही नोकर भरतीला आम्हाला परवानगी मिळालेली आहे. नोकर भरती जी होणार आहे त्यासाठी तर आतापासून दबावाचं राजकारण या ठिकाणी सुरू आहे आणि जे आम्ही प्रोफेशनल लोकं घेतलेली आहेत त्यामध्ये अशा प्रकारची कुठलीही नियमबाह्यता झालेली नाही आहे. विद्याधर अनास्कर साहेब, राणे साहेब अशी जी तज्ज्ञ मंडळी सहकार आणि बँकिंग क्षेत्रातील आहेत अशा लोकांच्या कमिटीच्या माध्यमातूनच या सर्व नियुक्त्या झालेल्या आहेत. प्रशासनात वरिष्ठ पदावर आपलेच सगळे सोयरे असतील तर मग कोणतीही कामं करण्यात कसलेही अडथळे येत नाहीत, हेच बहुधा या भरतीमागचं गणित असावं. शिवाय काहीही केलं तरी सरकार आपलंच आहे अशीही बहुधा बँकेतल्या सत्ताधाऱ्यांची भावना असावी. पात्र उमेदवारांना डावलून अपात्र सगळ्या सोयऱ्यांची लावलेली वर्णी पाहता या संपूर्ण भरती प्रक्रियेवर सहकार विभागानं स्थगिती आणण्याची गरज आहे. परंतु हे होणं शक्य नाही, कारण मुंबई बँकेतल्या गैरकारभाराकडं सोयीस्कर दुर्लक्ष करायचं असं जणू राज्य सरकारनं ठरवूनच टाकलं आहे. यामुळं नुकसान होत आहे ते सहकार चळवळीचं. व्हिडिओ जर्नालिस्ट अनिल सोंदाडेसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.